आज अपन बघणार आहे स्प्राउट सँडविच। स्प्राउट सँडविच साठी लागणार साहित्य पाहूया। आपल्याला मटकी लागणार आहे मोड आलेली, दोन पोटॅटो, ग्रीन चिली सॉस, आपल्याला लागणार आहे टोमॅटो सॉस, बटर आणि मेयोनीज। सँडविच साठी लागणार आहे ब्रेड, मी इथे ब्राउन ब्रेड घेतलेला आहे, तुम्ही यामध्ये व्हाईट ब्रेड पण यूज करू शकता। एक मीडियम साइजचा कांदा बारीक कट केलेला, एक टोमॅटो बारीक कट केलेला, एक कॅप्सिकम ढोबळी मिरची हिरवी बारीक कट केलेली आणि एक काकडी बारीक कट केलेली। चला तर आता पाहूया आपण कृती। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी एक चमच फार कमी असं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये घालूया आपण आता थोडं हिंग, त्यानंतर लगेच आपल्याला कॅप्सिकम बारीक कट केलेली घालायची आहे। एक मिनिट परतून घ्यायचं आहे याला आणि मी लगेच यामध्ये घालणार आहे मटकी। यामध्ये घालूया आपण थोडे हळद, तरी पुरत तिखट आणि तरी पुरत मीठ। मटकी परतून झालेली आहे, यामध्ये घालूया आपण स्मॅश केलेला बारीक, मी हा बटाटा उकळून घेतलेला आहे, स्मॅश करून त्याला मिक्स करून त्याला पुन्हा आपण असं स्मॅश करू। अर्धा मिनिट फक्त याला होऊ द्यायचं आपल्याला। अर्धा मिनिट झालेला आहे, आपली सँडविचची चटणी तयार आहे। चला तर मग आता पुढली प्रोसेस बघूया। आता आपण सँडविचचं मिश्रण तयार करून घेऊया, त्यासाठी मी यामध्ये घालत आहे एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा, एक काकडी आणि टोमॅटो। यामध्ये घालूया दोन चमच टोमॅटो सॉस, त्यानंतर घालूया चवीपुरतं लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, त्यानंतर घालूया यामध्ये मी दोन मोठे चमच आणि त्यापेक्षा तुम्हाला लागतं तसं तुम्ही यामध्ये मेयोनीज घालू शकता आणि त्यानंतर आपण सँडविचच्या मिश्रणाला मिक्स करून घेऊया। खूप लवकर होणारी प्रोसेस आहे आणि फास्ट होते आणि हेल्दी। झालं आपली चटणी मिक्स आहे, आपण पुढली प्रोसेस करू। सँडविच चटणीची चटणी तयार आहे, आता आपण सँडविच तयार करायला घेऊया। मी ब्रेडला बटर लावत आहे, अशाच प्रकारे आपण तिन्ही ब्रेडला बटर लावून घेऊया। यानंतर ब्रेडला लावूया ग्रीन चिली सॉस, त्यानंतर बटाटा आणि मटकीची बनवलेली चटणी लावूया, त्यानंतर एक ब्रेड ठेवून त्याला ही चटणी लावायची आहे। मेयोनीजची बनवलेली, मेयोनीज नसेल तर तुम्ही आवाजात दही सुद्धा यूज करू शकता। तर ह्या ब्रेडला टोमॅटो सॉस लावायचा आहे आपल्याला, त्यानंतर याला करून ग्रिल करून घ्यायचं। आता आपण सँडविच ग्रिल करून घेऊया। यामध्ये थोडं बटर लागत आहे, हे सँडविच तुमच्याकडे ग्रिल मशीन नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा हे सँडविच करू शकता, तर कुठला पण नॉन स्टिकी पॅन वर केलं तरी चालेल। आपले सँडविच बनवून रेडी आहे, आपण आता याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण तव्यावर पण बघूया, थोडं बटर लावून आणि याला कमी
मी गॅसवर 2 मिनिट भाजून घेऊया. दोन्ही साईडनी व्यवस्थित बाजू परतून झालेली आहे. आपण याला आता गॅस बंद करूया. सँडविच बनवून रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी.